अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी जिल्ह्याचा आढावा घेत कोरोना नियंत्रणासाठी कारवाईच्या सूचना केल्या आहेत अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आज अचानक यवतमाळ जिल्हा दौरा आयोजित केला होता दरम्यान त्यांनी मुख्यालयात जिल्ह्यातील एस डी पी ओ व पोलीस निरीक्षक यांच्याकडून कोरोनाबाबत आढावा घेतला कोरोना नियंत्रणाकरता नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या येत्या काही दिवसात मुस्लिम बांधवांचा महत्वपूर्ण सण रमजान येत असल्यानं त्या दृष्टीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसून येतोय परंतु नागरिकांचा निष्काळजीपणा रस्त्यावर दिसून येतो आहे याच विनाकारण लोकसंख्या फिरणार नाही याची देखील काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत पोलीस प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारच्या कारवाया होताना दिसत नसल्यामुळे लोकांना भीती उरलेली नसल्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचं असेल तर नागरिकांवर सक्त कारवाई होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने शहरामध्ये पोलिसांनी दक्ष होऊन विनाकारण फिरणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर सक्तीने कारवाई करावी अशा सूचना त्यावेळी दिल्या यासोबतच जिल्ह्यात सक्रिय गुन्हेगारांच्या टोळ्यांवर नजर ठेवून गुन्हेगारीचा आलेख कमी करण्याकडे अधिक कल असावा असे निर्देशही त्यांनी दिले येत्या काही दिवसात मुस्लिम बांधवांचा सा महत्वपूर्ण सण रमजान येत असून त्यादृष्टीने बंदोबस्त आणि नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसह हद्दीत तीनही पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उपस्थित होते